हेलो फ्रेंड्स, हाउ आर यू? लास्ट पीरियड वी हैव लर्नड अबाउट कंपेयरिंग ऑफ नंबर्स. टुडे वी आर गोइंग टू नेक्स्ट स्टेप ऑफ कंपेयरिंग नंबर्स, दैट इज असेंडिंग ऑर्डर एंड डिसेंडिंग ऑर्डर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला संख्यांचं कंपॅरिझन कसं करायचं, स्मॉलर बिगर कसं ठरवायचं, त्याचे सिम्बॉल्स आणि काही एक्झाम्पल्स आपण सॉल्व केलेले होते. आपण आज पाहणार आहोत असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर. व्हॉट इज मीन बाय असेंडिंग ऑर्डर? असेंडिंग ऑर्डर मीन्स चढता क्रम. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. संख्यांना आपण कसं मांडायचं? तर चढत्या क्रमाने मांडायचं. असेंडिंग इन द असेंडिंग ऑर्डर, वी अरेंज गिव्हन नंबर्स फ्रॉम स्मॉलर टू बिगर. बघा आपण काय करतो माहिती आहे का असेंडिंग ऑर्डरमध्ये? असेंडिंग ऑर्डरमध्ये पहिली गोष्ट लक्षात ठेवा की आपण संख्या स्मॉलर टू बिगर अरेंज करत जातो. स्मॉलर टू बिगर म्हणजे सगळ्यात लहान आधी, त्याच्यापेक्षा बिगर, मग त्याच्यापेक्षा बिगर. अँड व्हॉट इज मीन बाय डिसेंडिंग ऑर्डर? डिसेंडिंग ऑर्डर मीन्स इन डिसेंडिंग ऑर्डर वी अरेंज द गिवन नंबर्स फ्रॉम बिगर टू स्मॉलर. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे उतरता क्रम. या उतरत्या क्रमामध्ये आपण संख्या मोठ्याकडून लहान्याकडे मांडतो. हे सुरू करण्याआधी, बिफोर स्टार्ट धिस, आय एम गोइंग टू टेक अ स्मॉल प्रॅक्टिकल फॉर दीज कन्सेप्ट्स. या कन्सेप्ट तुम्हाला आधी कळाव्यात म्हणून मी एक प्रॅक्टिकल घेतोय. आय हॅव थ्री वुडन रुलर्स. माझ्याकडे तीन लाकडी पट्ट्या आहेत आणि मी जर म्हटलं की यांना मला असेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचं आहे, मग असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम लिहिताना तुम्हाला यू हॅव टू टेक स्मॉलर थिंग्स किंवा स्मॉलर नंबर यू हॅव टेक फर्स्टली. पहिल्यांदा तुम्ही काय करा? स्मॉलर. कोणती स्मॉलर आहे मग यांच्यामध्ये? सगळ्यात पहिले स्मॉलर ही, सो त्याच्यानंतर ही, देन धीस. मग हा काय झाला? यांचा असेंडिंग ऑर्डर झाला. असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढत्या क्रमाने ह्या अशा म्हटलं, ही सगळ्यात स्मॉलर, मग त्याच्यापेक्षा बिगर, मग त्याच्यापेक्षा बिगर. स्मॉलरमध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट रुलर जी आहे ती आधी आलेली आहे आणि लास्टला सगळ्यात बिगेस्ट आलेली आहे. आणि यांना जर मला डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचे असतील तर सगळ्यात बिगेस्टला मी फर्स्ट पोझिशनला घेईल, त्याच्यानंतर मिडल पोझिशनला त्याच्यापेक्षा बिगर असणारी घेईल आणि थर्ड पोझिशनला सगळ्यात लास्ट स्मॉलेस्ट घेईल. मग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये काय केलं आपण? सगळ्यात बिगेस्ट जी रुलर होती तिला आधी घेतलं. हे तुमचं लक्षात आलं असेल. नाव आय एम गोइंग टू टेक सम शेप्स ऑफ ट्रँगल. आता हे ट्रँगलचे शेप्स आहेत. आपल्याला कळतं आहे की सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे. असेंडिंग ऑर्डरने यांना अरेंज करायचं असेल तर सगळ्यात स्मॉलेस्ट ट्रँगलला मी आधी घेतलं, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा बिगेस्टला घेतलं आणि मग त्याच्यापेक्षा बिगेस्टला घेतलं. हा झाला या शेप्सचा असेंडिंग ऑर्डर. सगळ्यात लहान आधी, मग त्याच्यापेक्षा बिगर, मग त्याच्यापेक्षा बिगर. आणि यांनाच मला डिसेंडिंग ऑर्डरने अरेंज करायचं असेल तर मी काय करेल? आधी बिगेस्टला घेईल, मग त्याच्यापेक्षा जी स्मॉलर असेल तिला घेईल आणि सगळ्यात स्मॉलर जी आहे ती लास्ट पोझिशनला घेईल. हा झाला यांचा डिसेंडिंग ऑर्डर. डिसेंडिंग ऑर्डरमध्ये आपण काय केलं? सगळ्यात मोठी वस्तू आधी, त्याच्यापेक्षा मोठी छोटी आणि मग सगळ्यात स्मॉलेस्ट जी आहे ती लास्ट पोझिशनला येईल. नाव आय एम गोइंग टू टेक सम बुक्स. यांना पण आपण त्यांच्या हाईट्सनुसार जर ॲडजस्ट करायचं म्हटलं तर सगळ्यात असेंडिंग ऑर्डर जर करायचं असेल तर सगळ्यात स्मॉलेस्ट बुक इकडे, त्याच्यापेक्षा थोडं बिगर इकडे आणि सगळ्यात बिगेस्ट किंवा लार्जेस्ट बुक जे होतं ते. म्हणजे मी यांना कसं अरेंज केलेलं आहे? असेंडिंग ऑर्डरने. आणि डिसेंडिंग ऑर्डरने मला यांना जर अरेंज करायचं असेल तर सगळ्यात बिगेस्ट बुक पहिल्यांदा, मग हे आणि मग हे. हा झाला यांचा डिसेंडिंग ऑर्डर. नाउ आय एम गोइंग टू सॉल्व ऑर एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर फॉर द नंबर्स. मग नंबरसाठी असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डरची कन्सेप्ट काय आहे ती मी बोलतोय. आय हॅव रिटन द लेफ्ट साईड, आय हॅव रिटन सम एक्झाम्पल्स
ऑन द लेफ्ट साइड. मैं डाव्या बाजूला एक फिगर काढलेली आहे. आई हैव ड्रॉन अ फिगर. बघा मी फिगर कशी काढलेली आहे. पहिल्या फिगर मध्ये मी डिजिट लिहिलेला आहे 5000 7000 आणि 9000. बघा सगळ्यात 5000 7000 अँड 9000 मध्ये विच इज द स्मॉलेस्ट अमंग दीज. यांच्यामध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट कोणती आहे. 5000. म्हणून 5000 मी पोझिशन फर्स्ट पोझिशनला लिहिलं. सेकंड पोझिशनला त्याच्यापेक्षा जी बिगर होती ती 7000 लिहिली. आणि सगळ्यात बिगेस्ट जी होती 9000 ती लास्ट पोझिशनला लिहिली. इट इज द ॲसेंडिंग ऑर्डर ऑफ दीज नंबर्स. हा यांचा ॲसेंडिंग ऑर्डर आहे आणि मी तो सिम्बॉलने दर्शवलेला आहे. ॲसेंडिंग ऑर्डर लिहिताना एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे आणि ती म्हणजे कोणती. तर स्मॉलेस्ट नंबर आधी लिहायचा. मग 5000 7000 आणि 9000 मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट 5000 आहे. म्हणून मी सिम्बॉल कसा दिला आहे. 5000 इज स्मॉलर दॅन 7000 7000 इज स्मॉलर दॅन 9000. सगळ्यात आधी लहान संख्या आली. ॲसेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम ॲसेंडिंग ऑर्डर बरोबर. आता डिसेंडिंग ऑर्डर उतरता क्रम घ्यायचा असेल तर फर्स्ट पोझिशनला घेतलं 9000 विच इज द बिगेस्ट नंबर, 7000 नंतर 5000. म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर करताना तुम्हाला सगळ्यात मोठी संख्या आधी घ्यावी लागेल. म्हणून इकडे लिहिताना आपण रीडिंग करताना करू शकतो जिकडे फाटा तो मोठा. मी मागच्या तासाला बोललेलो 9000 इज बिगर दॅन 7000 7000 इज बिगर दॅन 5000. अशा पद्धतीने अरेंज केलेला आहे. आणि यांना तुम्ही सिम्बॉल दाखवून जरी नाही लिहिलं साध्या पद्धतीने पण तुम्ही लिहू शकता याचा असेंडिंग ऑर्डर या पद्धतीने. 5000 त्याच्यापेक्षा मोठा 7000 देन 9000. आणि जर डीओ मी शॉर्ट फॉर्म किंवा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म गेला आहे घेतला आहे. डिसेंडिंग ऑर्डर 9000 सगळ्यात मोठी, मग 7000 त्याच्यापेक्षा लहान आणि 5000 उतरता क्रम. उतरत्या क्रमामध्ये काय होतं तर सगळ्यात बिगेस्ट नंबर जी असते ती पहिल्या पोझिशनला येते आणि लास्ट पोझिशनला सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर येते. आणि त्याच्या उलट ॲसेंडिंग ऑर्डरमध्ये किंवा चढत्या क्रमामध्ये स्मॉलेस्ट नंबर फर्स्ट पोझिशनला येते आणि बिगेस्ट नंबर लास्ट पोझिशनला येते. नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व द एक्झरसाइज ऑन पेज नंबर 15. फॉर दॅट आय हॅव रिटन सम इन्स्ट्रक्शन्स ऑन द ऑन धीस साईड. बघा मी इकडे लिहिलेलं आहे सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ॲसेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. ॲसेंडिंगचं स्पेल पण नीट बघा. ॲसेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर चढता आणि उतरता क्रम. एक्झरसाइज पेज नंबर 15. देअर आर 6 एक्झाम्पल्स इन ऑल बट आय हॅव टेकन ओनली 3 एक्झाम्पल्स फॉर स्पेसिमन. मी फक्त इथं नमुना म्हणून 3 उदाहरणं घेतलेले आहेत. तुम्ही ते 6 च्या 6 कम्प्लीट करायचे आहेत. व्हॉट इज द इन्स्ट्रक्शन हियर. इन्स्ट्रक्शन इज लाईक धीस. राईट द नंबर्स इन ॲसेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. म्हणजे दिलेल्या संख्यांना तुम्हाला ॲसेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये मांडायचे आहेत. हे सोडवण्याच्या आधी मी एक एक्झाम्पल्स तुम्हाला घेतो आणि सांगतो. समजून घ्या 8635 असेल, 9072 आणि 1062 आहे. तर ह्या संख्या बघताना ॲसेंडिंग ऑर्डर लिहिताना लहान्याकडून मोठ्याकडे आपण जातो. म्हणून पहिल्यांदा आधी काय बघायचं, संख्या किती अंकी आहेत. चा तीनही संख्या ह्या 4-digit नंबर्स आहेत. म्हणून कम्पॅरिझन करताना आपल्याला सोपं जातं. 4-digit नंबर्स आहेत म्हणून पहिला डिजिट बघा. इथं 8 आहे, इथं 9 आहे आणि इथं 1 आहे. मग सगळ्यात स्मॉलेस्ट कोणता आहे, 1. मग ती संख्या लिहायची 1062. त्याच्यापेक्षा मोठी कोणती आहे, 8635 आणि त्याच्यापेक्षा मोठी 9072. या पद्धतीने तुम्ही ॲसेंडिंग ऑर्डर लिहू शकता. डिसेंडिंग ऑर्डर याला उलट करायचं आहे. सगळ्यात मोठी, सगळ्यात मोठा कोण आहे, 9. सो राईट 9072 किंवा याचं उलट केलं डायरेक्ट 8635 आणि लास्टला 1062. आता हे तुम्ही जर असं ॲसेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर दोन्ही असतील तर तुम्ही डायरेक्ट उलट करून लिहू शकतात. पण नुसते सूचना जर राईट द नंबर्स इन ॲसेंडिंग ऑर्डर असेल तर तुम्हाला एकच लिहावं लागेल. जर सूचना असेल नुसती राईट द गिवन नंबर्स इन डिसेंडिंग ऑर्डर, त्यावेळेस तुम्हाला फक्त डिसेंडिंग ऑर्डर अरेंज करताना मोठी संख्या आधी घ्यावी लागेल. आता मी ठरल्याप्रमाणे एक्झरसाइजकडे येतो. ते मी मुद्दाम ते तुम्हाला बोललेलो.
आता बघा इथं देर आर थ्री नंबर्स 2345 2349 2347 ऑल दीज ऑल नंबर्स आर फोर डिजिट नंबर्स सगळ्या चार अंकी संख्या आहेत म्हणून आपल्याला टेन्शन घेण्याचं काम नाही आहे. पण एक बाब तुमच्या लक्षात आली असेल की इकडे पण फर्स्ट डिजिट टू आहे, इकडे पण टू आहे आणि इकडे पण टू आहे. परत सेकंड पोझिशनला पण थ्री आहे, इथं पण थ्री आहे, इकडे पण थ्री आहे. परत थर्डला पण फोर्थ, म्हणजे हे थ्री डिजिट्स सेम आहेत. मग आपल्याला लास्ट डिजिटवरून ठरवावं लागेल की कोणता स्मॉलेस्ट आहे आणि कोणता बिगेस्ट आहे. मग इकडे आहे फाय, इकडे नाईन आणि सेवन. ॲसेंडिंग ऑर्डर लिहिताना आपण सगळ्यात लहान घेतो. फाय, नाईन अँड सेवन यांच्यापैकी सगळ्यात स्मॉलेस्ट कोणता आहे? मग फाय. म्हणून ही संख्या लिहिली 2345. त्याच्यापेक्षा बिगर कोण आहे? सेवन आहे. म्हणून 2347 आणि सगळ्यात लास्ट 2349. डिसेंडिंग ऑर्डर याचा उलटा घ्यायचा. सगळ्यात मोठा आहे 2349, 2347 अँड सगळ्यात स्मॉलेस्ट 2345 या पद्धतीने आपण घेतलं. आता इकडे इकडे फोर डिजिट नंबर आहेत सगळ्या, इकडे सिक्स आहे, फाय आहे, थ्री आहे. फर्स्ट पोझिशनला सगळे डिजिट्स डिफरंट्स आहेत म्हणून सगळ्यात लहान कोणता आहे? थ्रीचा. म्हणून 3007 फर्स्ट पोझिशनला, त्याच्यापेक्षा मोठा 5017 आणि मग शेवटी 6000 असंही आपल्याला कळतं. डिसेंडिंग ऑर्डर करताना याचं उलट घ्या. 6000 5017 आणि 3007. बघा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल सगळ्यात मोठा एक नंबरला, त्याच्यापेक्षा स्मॉलर आणि मग एकदम स्मॉलेस्ट नंबर शेवटी. आता लास्ट म्हणजे इथलं लास्ट आहे पण पुस्तकात अजून तीन उदाहरणं आहेत. 5007 2007 3007. बघा याच्यातही ती फोर डिजिट नंबर आहेत. नाही, एक गोष्ट लक्षात घ्या, इट इज नॉट फोर डिजिट नंबर, इट इज फाय डिजिट नंबर, इट इज फोर डिजिट नंबर अँड इट इज फोर डिजिट नंबर. मग ही फाय डिजिट नंबर या दोघांपेक्षा मोठी असेल म्हणून आधी आपण यांना कम्पेअर करून घेऊ. 2000 आणि 3000 सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे? 2007 आणि त्याच्यापेक्षा बिगर 3007 आणि ही 50007 आहे. ही काय आहे? 50007 आहे. म्हणून ही लास्टला घेतली. मग डिसेंडिंग ऑर्डरमध्ये येत असत ह्या दोन्ही ज्या आहेत बोथ आर फोर डिजिट नंबर अँड इट इज फाय डिजिट नंबर. ऑब्विसली यू हॅव टू टेक इन डिसेंडिंग ऑर्डर फाय डिजिट नंबर फर्स्ट, 50007. मग याच्यातली 2000 आणि 3000 3007 आणि 2007. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल असेंडिंग ऑर्डर लिहिताना सगळ्यात लहान संख्या आधी लिहा, त्याच्यापेक्षा मोठी मग त्याच्यापेक्षा मोठी. डिसेंडिंग ऑर्डर लिहिताना उतरत्या क्रमाने, उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या आधी लिहा आणि मग त्याच्यापेक्षा लहान, मग त्याच्यापेक्षा लहान. अजून इन शॉर्ट सांगतो, असेंडिंग ऑर्डर म्हणजे चढता क्रम. चढत्या क्रमात संख्या अरेंज करताना कधीही तुम्ही स्मॉलर टू बिगर मांडा, म्हणजे लहान्याकडून मोठ्याकडे मांडा. आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये बिगर टू स्मॉलर, अर्थातच मोठ्याकडून लहान्याकडे मांडा. ह्या पद्धतीने काळजी घ्या आणि भरपूर उदाहरणं सोडवा. हा भाग अतिशय सोपा आहे. आपले व्हिडिओ पाहत चला, आपल्या व्हिडिओला लाईक्स करा आणि अजूनही तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, टेक केअर.